करुणा शर्मा प्रकरणी एक अपडेट समोर आली आहे. करुणा शर्मा यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. 20 सप्टेंबरला जामिनावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे. करुणा शर्मा यांच्या कोठडीत वाढ झाली असून कारण त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अंबेजोगाई जिल्हा सत्र न्यायालयानं पुढे ढकलली आहे. 20 सप्टेंबरला जामिनावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या करुणा शर्मा यांच्या विरोधात विविध गुन्हे नोंद झाले. या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. माननीय जिल्हा व सत्र न्यायालय नंबर 1 यांच्याकडे आज प्रकरण करुणा मुंडे यांच्या जामीनचं प्रकरण निघालं असताना त्यामध्ये तपास अधिकारी, फिर्यादी आणि सरकार वकील या सगळ्यांची कागदपत्र दाखल झाले, रिपोर्ट दाखल झाले आणि प्रकरण अंतिम सुनावणीसाठी सोमवार ठेवण्यात आलेलं आहे. 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आणि बेलचं प्रोसिजर वेगळे, त्यामुळं त्या न्यायालयीन कोठडीमुळं बेलच्या तारखेला त्यांचा अर्थार्थी काही संबंध येत नाही आणि ती एक्सटेंड त्या दरम्यान जर नाही बेल झाली तर न्यायालयीन कोठडी अजून 14 दिवस एक्सटेंड होऊ शकते.